जलप्रदूषण रोखण्यासाठी आता गणेश मूर्ती कृत्रिम कुंडात विसर्जित होणं आवश्यक आहे घरगुती गणेश मूर्तींच्या प्रमाणात सार्वजनिक मंडळांनीही मूर्तीदान संकल्पनेला प्रतिसाद द्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं खासदार महाडिक यांनी घरातील गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम कुंडात करून समाजासमोर आदर्श ठेवलाय पंचगंगा नदीसह जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे त्यामुळेच गेल्या काही वर्षात कृत्रिम कुंडात गणेशमूर्ती विसर्जित करण्याचा पर्याय पुढं आलाय त्याला कोल्हापूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय दरम्यान माजी नगरसेविका उमा इंगळे यांनी गेल्या काही वर्षात अनोखा उपक्रम सुरू केलाय बप्पांचं विसर्जन आपल्या दारी या उपक्रमातून ट्रकमध्ये पाण्यानं भरलेली काहीर नागरिकांच्या दारात जाते रुईकर कॉलनी प्रभागातील अनेक नागरिक या फिरत्या कुंडात मूर्तीचं विसर्जन करतात आज खासदार धनंजय महाडिक परिवारानं जलप्रदूषण रोखण्यासाठी आपल्या घरातील गणेश मूर्तीचं या फिरत्या कुंडात विसर्जन केलं यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी पाणी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनीच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं पाच दिवसाचा गणेशोत्सव साजरा करून आज घरगुती गणेशाचं विसर्जन होतंय पाच दिवस आपण सगळ्यांनी हा उत्सव साजरा केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजयदादा पवार यांनी आव्हान केल्यानुसार गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणाला कुठं हानी होऊ नये हे आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून आज कोल्हापूरमध्ये रोईकर कॉलनी परिसरामध्ये या विभागातल्या आमच्या माजी नगरसेविका उमा इंगळे यांनी सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी अशा पद्धतीनं वाहनाची व्यवस्था केलेल्या आहे ज्याच्यामध्ये मोठमोठ्या मुट कायल ठेवलेल्या आहेत प्रत्येकाच्या घराच्या दारामध्ये जाऊनच गणेशाचं विसर्जन ते करून घेत आहेत आणि यामुळं नदीमध्ये जे विसर्जित होऊन नदी, नदी प्रदूषण होणं किंवा निर्माल्य टाकण्यानं प्रदूषण होणं हे पूर्णपणानं आता बंद झालेलं आहे या संपूर्ण एरियामधले सगळे लोक शंभर टक्के लोक हे मूर्ती दान करतात आणि कायलीमध्येच त्याचं विसर्जन करतात हा एक स्तुत्य उपक्रम आहे मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपणसुद्धा पर्यावरणाची हानी होऊ नये पर्यावरणाचा रास होऊ नये या दृष्टिकोनातून आपल्या मूर्तीचं दान करावं महापालिकेनं यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आपण त्यांच्याकडे मूर्ती दान कराव्यात निर्माल्य दान कराव्यात आणि प्रदूषणमुक्त गणेशोत्सव आपण सगळ्यांनी साजरा करूया पुढचे पाच दिवस अजून मंडळांचे गणपती आहेत यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आणि महाराष्ट्रावरचं संकट जे आज दुष्काळासारखं सावट निर्माण झालं आहे ते दूर होऊन चांगला पाऊस काळ व्हावा आणि बळीराजा सुखी व्हावा अशा पद्धतीची गणेशाचरणी मी प्रार्थना करतो घरगुती गणेशमूर्तींच्या बरोबरीनं सार्वजनिक गणेशमूर्तीसुद्धा आता दान केल्या जात आहेत त्यातून कोल्हापूरकरांचं पर्यावरणाचं भान दिसून येत असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी मंगलताई महाडिक सौ अरुंधती महाडिक वैष्णवी महाडिक पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक उदय इंगळे पार्थ इंगळे धनाजी साळोखे अनिरुद्ध इंगळे उपस्थित होते दरम्यान उमा इंगळे यांच्या या उपक्रमाला रुईकर कॉलनी परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला शिवाय इंगळे कुटुंबियांच्या वतीनं गणेश भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं